नमस्कार मित्र मंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनल वर। तर आता वाजलेले आहेत 10, माझी अंघोळ झालेली आहे, यशिकाची पण अंघोळ झाली आणि यशिकाचे पप्पा पण उठले, ते गेलेले आहेत खाली ब्रेड आणायसाठी। ब्रेड टोस्ट जे काही मिळेल ते घेऊन या म्हटलं, आणि मी ठेवलेला आहे ते चहा आणि एका साईडने यशिकासाठी दूध, आणि जो गॅसच्या ओट्यावर हा पसारा दिसत आहे हा एवढा आवरायचा राहिलेला आहे, फ्रीजमधला आहे, बाकी सगळं आवरून झालेलं आहे। छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत, बस तेवढ्या राहिलेल्या आहेत। तर अजून सामान भरणारे ते जे लोक सांगितलेले आहे ते आलेले नाही आहे, ते म्हटले होते 10 वाजेपर्यंत येईल, अजून 10 मिनटं टाईम आहे, तोपर्यंत आमचा चहा वगैरे घेऊन जाते, तोपर्यंत ते येऊनच जातील। तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ नक्की बघा, कारण की आम्ही आमच्या नवीन घरात जाणार आहो आणि जे लोक मला पहिलेपासून बघत आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आनंदाची गोष्ट आहे, त्यांनासुद्धा आता पहिलेसारखेच व्हिडिओ भेटणार आहेत आणि पहिलेच्याच त्या घरातले व्हिडिओ भेटणार आहेत। तर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत राहा, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या। तर इथे गाळ्या भरलेल्या आहे आणि एकदा तुम्हाला आमच्या या म्हणजे आमच्या नाही सॉरी या बिल्डिंगचा व्ह्यू दाखवतो। खूप सुंदर आहे ही स्कीम, डीमार्टच्या मागे आहे, मॉलच्या हे बघा सामान आणणं चालू आहे आणि हे बघा इकडे आमचे राधाकृष्ण बसलेत समोर, शुपन बसली, काही सामान टाकलं। तर दोन गाड्या भरल्यात आणि दोन गाड्या समोर जात आहे, त्यांच्यासोबतच आम्ही जात आहो, कारण की तिथे जाऊन सामान कोणतं कुठे लावायचं हे सगळं त्यांना सांगावं लागणार, म्हणून आम्ही आता निघत आहो। तर यशिकाचे पप्पा परत एकदा गेले आहेत वरती बघायसाठी, जर काचेच्या वगैरे गोष्टी आहेत ठेवलेल्या। पहिले असं वाटतं की गाडीत जास्त सामान होईल म्हणून आम्ही त्या खाली आणल्या नाही, बट हे गाडीत भरपूर जागा आहे म्हणून हे परत एकदा गेले ते सगळं सामान आणायसाठी। बस खूप सगळं काही आता चांगलं आणि शिफ्टिंग आणि मेन म्हणजे जे सगळ्या काही गोष्टी तिथे जाऊन लावायच्या आहेत, तर तब्येतीने मस्तपैकी साथ देऊ, व्यवस्थित सगळं सामान लावून घेईल मी आणि सगळं काही व्यवस्थित होईल। चला आणि खुशी बघा आमची, आम्ही आमच्या गार्डन सिटी मध्ये चाललो, त्याची खुशी बघा किती आहे। मला ते रोजच मिस होत होतं, तिथे खूप चांगले फ्रेंड्स बनले होते माझे, माझे पण बनले होते पिल्लू, आणि आपण गलती केली, आपले सगळे चांगले फ्रेंड्स सोडून इकडे आलो एवढे दिवस, बट कोई बात नाही, आता गलती सुधरत आहे आम्ही की वापस चाललो आहे सगळे फ्रेंड्स लोकांजवळ। आणि आज माहिती का फ्रेंडशिप डे आहे, तर माझ्या युट्यूबच्या सगळ्या फ्रेंड्सला माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे, माझ्या फ्रेंड्सला पण। यस, आज आम्ही काहीच करू शकणार नाही कारण की सगळं कामाकामातच दिवस जाणार आहे। गरम सावलियाचा नाश्ता केला आणि आता चाललो आहोत गार्डन सिटी। नाश्ता एवढा झाला की झोप येऊन राहिली, खाल्ल्या खाल्ल्या रात्री झोप पण नाही झाली, टेन्शन टेन्शन नाही। राधाकृष्ण आणि आम्ही
बॅक साईडने आलो. ये शिकायला पण झोप येऊन राहिली. ऐकला असेल तुम्ही आवाज. तर चला आता 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ तिथे. हा आहे आमचा एम्प्टी फ्लॅट ज्याला आम्ही कलर करून घेतला आणि ही आहे गार्डन सिटी. एसी इथे आला आणि ही आमची गार्डन सिटी. वेलकम टू गार्डन सिटी. कलर केल्यानंतर घर पूर्ण वेगळंच झालं, पण एकदम पॉश दिसत. हे बघा हॉल किती मोठा दिसत आहे आता. रिकामे कामं.